डिसबर्डिंग म्हणजे लहान वयातच वासराची शिंग काढून टाकणं. डिसबर्डिंगमध्ये सुरुवातीलाच शिंगाच्या वाढीला अटकाव केला जातो. जेव्हा शिंगांचा मूळ कळीच्या अवस्थेत असतो, शिंगांचं दूध उत्पादनात काहीच महत्व नसतं. रासायनिक प्रक्रिया करून वासरांची शिंग लहानपणीच काढावीत, यालाच शिंग खुडणं असंही म्हणतात. वासराचं वय 1 आठवडा असताना त्याची शिंग काढून टाकली जातात. शिंग वाढीच्या सुरुवातीला काढल्यामुळे ती योग्य प्रकारे काढली जाऊन शिंगांची वाढ करणाऱ्या पेशिया नष्ट केल्या जातात. शिंगांचं मूळ कापालयुक्त कवटीपासून मुक्त होतं आणि ते सहजपणे काढलं जाऊ शकतं. लाल तापलेल्या लोखंडाचा वापर करून शिंग काढल्यास अँटीसेप्टिक क्रीम तिथे लावावं. गाईच्या वासराचं वय 10 ते 15 दिवसात तर म्हशीच्या रेडकूचं 7 ते 10 दिवस असताना डिसबर्डिंग केलं पाहिजे. आता बघूया त्याचे फायदे काय. शिंग कापलेल्या जनावरांना गोठ्यांमध्ये कमी जागेची आवश्यकता असते. डिसबर्डिंगमुळे जनावरांना शिंगांचा कर्करोग होत नाही. शिंग नसलेल्या जनावरांची निगा राखणं सोपं जातं. शिंग असलेले प्राणी एकमेकांना मारून जखमा करण्याची शक्यता असते. शिंग नसलेले प्राणी अधिक सहजपणे हाताळता येतात. शिंग नसल्यामुळे जनावरं विकताना शिंगांवरून भेदभाव केला जात नाही. म्हशींमध्ये बऱ्याचदा शिंग आतल्या बाजूला वाढल्यानं जखम होण्याची शक्यता असते. आता बघूया त्याचे तोटे काय. शिंग काढल्यामुळे शिंगांवरून जनावरांचं वय ओळखण्यात अडचणी येतात. प्रदर्शनासाठी बऱ्याचदा जनावरांची शिंग रंगवून त्यांना आकर्षक दाखवता येतं. त्यात कायमस्वरूपी यामुळे बाधा येते. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.